हातात विनाकारण धड हल्ल्यात खर्ची पडतात त्यांना सुद्धा न्याय मिळवून देणं त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा जी भाषा वापरली गेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक सांडलेल्या रक्ताच्या थेंबाचा बदला घेणं जाणं हीच या क्षणाची गरज आहे असं वाटतं आणि त्यानुसार सरकारी पातळीवर जे काही सुरू आहे ते फक्त आता कुर्मगतीनं मुंग्या झाल्या ग घरात आदिती मुंग्या मारायचा खडू येऊ नये नुसतं गप बसून चालणार नाही आता त्यांनी जर एक मारलं ना आपलं तर आपल्याला 10 मारावं लागतं त्याशिवाय पर्याय नाही जर एखाद दिवशी असं झालं तर कुणीच उपाशी झोपलं नाही कुणीच कुणाला मारलं नाही सगळी प्रेमानं एकमेकांना मदत करून राहत आहेत आणि इथे काय आपण फक्त माणसंच नाहीत झाडं आहेत कुत्री आहेत चिमण्या आहेत अजून भरपूर काही आहे जर एखाद दिवशी असं झालं तर कसल्या सीमा रेषा नाहीत जमिनीवर आणि लोकांच्या मनात पण जर एखाद्या दिवशी असं झालं तर सगळी माणसं माणसासारखीच वागली तर